गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आज आपण कालप्रमाणेच महत्त्वाचा विषय बघणार आहे। बरेच विद्यार्थी माझ्यासोबत कालच्या लेक्चरमध्ये थोडे टेक्निकल एरर आल्यानंतर अनअकॅडमीला जॉईन झाले, जिथे आपण नोट्स कशा तयार करायच्यात यावरती क्लास घेतला। आजचा जो आपला क्लास आहे तो कुठली पुस्तकं वाचावी, तर मुलांचा सातत्यानं हा प्रश्न असतो की मॅडम आपण कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत, तर त्याच्यावरती आपला हा क्लास आजचा आहे। माझा आवाज सगळ्यांना क्लिअर असेल? एक मिनिट, मुलं जॉईन झाली आहेत, जॉईन होतात आहेत। गोविंद जॉईन झाले आहेत, अश्विनी जॉईन झाली आहेत, वैष्णवी जॉईन झाली आहेत, काही जॉईन झालेल्यांनी अजून मॅसेज नाही केला आहेत, तर दिसत आहेत। जर तुम्हाला टॉपिक आवडला तर नक्की मला सांगा, आवाज क्लिअर आहे, व्हिडिओ क्लिअर आहे आणि स्लाईड पुढे सरकत आहे की नाही सांगा, कारण काल स्लाईडच पुढे सरकत नव्हत्या। आता सगळं क्लिअर आहे? गुड मॉर्निंग गोविंद, गुड मॉर्निंग। येस, तर कितीतरी जणं अशी असतील तुमच्यापैकी ज्यांनी बेसिकपासनं अभ्यास सुरू केला आहेत, काही विद्यार्थी तुमच्यापैकीच अशी असतील ज्यांना बऱ्यापैकी पुस्तकं कुठली वाचायची ही माहिती असतील। कदाचित मी सांगत असतानाच ती मला असं पण विचारतील की मॅडम ही पुस्तकं पण आम्ही वाचू शकतो का, ती पुस्तकं पण आम्ही वाचू शकतो का, अशा पद्धतीनं ती बोलतील। लाईव चॅट होईल, अजून मजा येईल, आपण बोलूयात। माझ्याकडे जो लाईव चॅट आहे तुमचा तो ओपन आहे, तुम्ही माझ्याशी बोलू शकता, संवाद साधू शकता, इंटरॅक्ट करू शकता। यूट्यूब हे आधीपासूनच माझं आवडतं माध्यम आहे आणि शिवाय यूट्यूबपासूनच मला जी ओळख मिळाली आहे ती यूट्यूबपासूनच मिळाली आहे। गेल्या काही वर्षांपासनं, दीड वर्षापासनं मी तुमच्यासोबत यूट्यूबमध्ये यूट्यूबसोबत जुळत म्हणजे तुटली होती जरा, म्हणजे अनअकॅडमीवरती फार बिझी झाली होती, काही अनेक पर्सनल पण अडचणी होत्या आणि त्याच्यामुळे संपूर्णपणे आपण अनअकॅडमीवरती डेडिकेटेड होतो। आता आपण अनअकॅडमी आणि यूट्यूब असं संपूर्णपणे माझं मार्गदर्शन तुम्हा मुलांना मिळणार आहे। आपण पूर्वपरीक्षांसाठी कुठली पुस्तकं वापरली पाहिजे, संयुक्त पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा असं बघणार आहोत। एक सूचना पहिल्यांदा देते व्यंकटेश, सगळ्यांना सगळ्यांना गुड मॉर्निंग। एक सूचना सर्वात पहिल्यांदा देते, जे विद्यार्थी आता येणाऱ्या परीक्षेची तयारी करत आहे, ॲपला क्लास कधी असतो, आपल्या अनअकॅडमी ॲपला विचारत आहे, तर अनअकॅडमी ॲपला जो प्लसचा क्लास असतो माझा, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून, सकाळी 4 वाजता मी मुलांना उठवत असते, 4:10 माझा प्लसचा क्लास असतो की आता परीक्षा आहे तोवर मी त्यांना सकाळी 4 वाजता उठवणार आहे अभ्यासासाठी। आणि स्पेशल जे क्लासेस आहेत, तर आज 11 वाजता क्लास आहे, एक संध्याकाळी 8 वाजता असतो तो ड्युएल क्लास असतो सुभाष पवार सरांसोबत, अक्षय रानडे मॅडमसोबत पण 5 वाजता क्लास असतो अनअकॅडमीवरचे जे तुम्ही विचारले, ठीक आहे? येस, गुड मॉर्निंग। बरीच विद्यार्थी मला अनअकॅडमीवर फॉलो करतात, काही विद्यार्थी माझे प्लसचे स्टुडंटसुद्धा आहे। आपण पूर्वपरीक्षांची यादी बघतोय। सर्वात पहिल्यांदा मी क्लिअर करेल की ज्या मुलांनी वर्षभर अभ्यास केलेला आहे आणि येणारी परीक्षा त्यांचं टार्गेट आहे, त्यांनी आता 23 दिवसांपूर्वी पुस्तकं बदलवायची नाही आहेत। कळते मी काय बोलते? तर ज्यांनी परीक्षेची तयारी केलेली आहे, आता फक्त आपल्याजवळ 23 दिवस उरलेले आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी, संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी पण आपल्याकडे मोजकेच दिवस आहेत, तर अशा 1 किंवा 2 महिना परीक्षेसाठी असताना गुड मॉर्निंग बेटा आपल्याला पुस्तकं बदलवायची नाही आहेत। तर कामिनी, आकाश, गुड मॉर्निंग। बरीच काही मेंबर्स पण आहेत आपली, याच्यामध्ये अश्विनी आपली मेंबर आहे, कामिनी आपली मेंबर आहे, आकाश आपला मेंबर आहे। तर बिलकुल मी आता परत तुमच्यासाठी अतिशय चांगले चांगले कोर्सेस घेऊन प्लसवरती येणार आहे। बघा कशी परीक्षेची सुरुवात कराल, जुन्या विद्यार्थ्यांनी जी पुस्तकं वाचत आहेत त्यांनी, मी स्ट्रॅटेजीवरती सुद्धा उद्याला एक लेक्चर घेऊन येईल। राज्यसेवा पूर्वची तयारी आता उरलेल्या दिवसांमध्ये कशी करायची आणि संयुक्त पूर्वसाठी आपण काय करायचं, एक स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ घेऊन येऊया। त्याआधी तुम्हाला सांगते की संयुक्त परीक्षेची जी संयुक्त पूर्व आणि राज्यसेवा पूर्वची जी मुलं तयारी करत आहेत त्यांनी काय करायचं आहे, तर जी जुनी पुस्तकं तुम्ही वाचताय त्या पुस्तकांनाच
उजळणी आणि प्रश्नांचा सराव हे तुमचं चालू द्यात. गुड मॉर्निंग. तर जुनी पुस्तके वाचणे, त्यांची उजळणी करणे आणि प्रश्नांचा सराव हे तुम्ही रोज करा. रोज किमान 80 ते 100 प्रश्नांचा सराव तुम्हाला करायचा आहे. आता जी मुलं पुढल्या वर्षाची परीक्षा टार्गेट ठेवत आहेत त्यांच्यासाठी बघूयात की आपण कुठली कुठली पुस्तकं आपल्याला वाचायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघूयात GS चे सब्जेक्ट. आणि सर्वात पहिल्यांदा मी तेच सब्जेक्ट सांगेल जे मी शिकविते. तर सर्वात पहिल्यांदा, गुड मॉर्निंग, सर्वात पहिल्यांदा बघूया आपण GS सामान्य ज्ञान. तर सामान्य ज्ञानसाठी सर्वप्रथम तुम्हाला स्टेट बोर्डाची नवीन सिलॅबसची पुस्तकं वाचायची आहेत. माझा आवाज ऐकताय सगळे? स्टेट बोर्ड न्यू सिलॅबस. तुमची इच्छा असेल, जर काही मुलं नवीन पुढल्या वर्षीची तयारी करत आहेत तर त्यांनी मला तसा फीडबॅक द्या. आपण स्टेट बोर्डाची एक सिरीज घेऊन येऊया न्यू बुक्सची. मी स्वतः तुम्हाला शिकवायला येईल, त्या पद्धतीचा कोर्स आपण घेऊन येऊयात. सर्वात पहिल्यांदा सामान्य ज्ञानमध्ये जेव्हा तुम्ही विज्ञानाचा अभ्यास करता आपल्याला 7 घटकांचा अभ्यास सामान्य ज्ञानमध्ये करायचा आहे. ज्यावेळी तुम्ही विज्ञानाचा अभ्यास करता, विज्ञानाचा अभ्यास करताना सर्वप्रथम तुम्हाला स्टेट बोर्ड टेक्स्ट बुक रेफर करायचे आहे. याचा काय फायदा आहे रे? स्टेट बोर्ड टेक्स्ट बुक का रेफर करायचे आहे कुठल्याही रेफरन्स बुकच्या आधी? कारण सामान्य ज्ञानमध्ये वरती बरेच प्रश्न विचारण्यात येतात. बऱ्याच मुलांना सामान्य ज्ञान हा, सामान्य विज्ञान हा पण विषय कठीण जातो. मुळात तो बिलकुलच कठीण नाही आहे. मी तुम्हाला तो अतिशय सोपा करून शिकवेल. जे विद्यार्थी आर्ट आणि कॉमर्सची आहे त्यांच्यासाठी सुद्धा मी एक कोर्स लॉन्च करेल ज्यामध्ये तुम्हाला सगळं काही शिकता येईल. बघा, सामान्य विज्ञानामध्ये, गुड मॉर्निंग, येस, सामान्य विज्ञानामध्ये तुम्हाला 5वी ते 12वीपर्यंतची पुस्तके अभ्यासायची आहेत. यावरच आधारित 20 जर प्रश्न आली तर 20 पैकी 18 प्रश्न तुम्ही सॉल्व करू शकता. इतकंच नव्हे तर पर्यावरणावर येणारी प्रश्नसुद्धा, सामान्य विज्ञानावरची बरीचशी प्रश्न ही तुम्हाला स्टेट बोर्ड टेक्स्ट बुकमधून कवर झाल्याचं जाणवेल. त्यामुळे स्टेट बोर्ड टेक्स्ट बुक मस्ट, तुम्हाला स्किप करायचंच नाही आहे. कामिनी, समजायला सोपी भाषा, अतिशय चांगली उदाहरणं, सुबक आकृत्या, त्याच्यामध्ये असणारे चार्ट, विशेष म्हणजे बघा तुम्हाला स्टेट बोर्ड टेक्स्ट बुकमधनं काय काय करायचं आहे. गुड मॉर्निंग बेटा. तुम्हाला स्टेट बोर्ड टेक्स्ट बुकमधनं काय काय करायचं आहे? ऐकू येतो आहे माझा आवाज? तुम्हाला स्टेट बोर्ड टेक्स्टमधले जे चार्ट्स आहेत ते चार्ट्स चांगले करायचे आहेत. जसं की त्याच्यामध्ये पोषक तत्वे दिले आहे, कुठल्या विटॅमिनच्या अभावे कुठला रोग होतो, कुठलं लसीकरण कधी दिलं जातं, रक्तपेशींचे, पांढऱ्या रक्तपेशींचे कुठले कुठले प्रकार आहेत, त्यांचे काय काय कार्य ते करतात. अशा प्रकारे तुम्हाला स्टेट बोर्ड टेक्स्टबुकमधले चार्ट्स चांगले करायचे आहेत. याशिवाय स्टेट बोर्ड टेक्स्टबुकमधनं जे सायंटिस्ट आहेत, आपण म्हणतो ना काखेत कळसा आणि गावाला वळसा, तशी स्थिती आपली होते. तर स्टेट बोर्ड टेक्स्टबुक्समध्ये जे सायंटिस्ट आहे आत्तापर्यंत त्याच आधारावरती सायंटिस्ट लोकांवरती प्रश्न विचारले गेले आहेत. तर स्टेट बोर्ड टेक्स्टमधून आपल्याला काय काय करायचं आहे? बिलकुल त्यांच्यासाठी ही बुकलिस्ट आहे जी मुलं पुढच्या वर्षीची तयारी करत आहेत. जे या वर्षीची तयारी करत आहे मी परत एकदा सांगेल की त्यांनी वेळेत पुस्तकं बदलवू नये. मग आपल्याला चार्ट चांगले करायचे आहेत, आपल्याला सायंटिस्टची नावं त्यातनं करायची आहे स्टेट बोर्ड टेक्स्टबुकमधून, ज्यातनं प्रश्न येतात. इतकंच नव्हे, डेज येतात. बघा, वर्ल्ड टोबॅको डे, स्पॅरो डे, ओझोन डे, तर हे जे डेज आहेत ना ते सुद्धा, त्याच्यासाठी सुद्धा आयोग स्टेट बोर्डाचाच रेफरन्स घेत असतं. आणि या वर्षीची किंवा ही जी बदललेली स्टेट बोर्डाचे टेक्स्टबुक्स आहेत ही समतुल्य आहे NCERTशी.
तर सर्वात पहिल्यांदा तुमच्यासाठी सामान्य विज्ञानाचा जर अभ्यास करायचा असेल तर असं समजायचं की स्टेट बोर्ड टेक्स्टबुक आपले बायबल आहेत. क्लिअर बेटा सगळ्यांना? स्टेट बोर्ड टेक्स्टबुक आपले बायबल आहे. मला जसा वेळ मिळेल स्टेट बोर्ड टेक्स्टबुकवर आधारित एक कोर्स मी तुमच्यासाठी घेऊन येईल जो तुम्हा सगळ्यांना जॉईन करता येईल. लक्षात येत आहे? स्टेट बोर्ड टेक्स्टबुकचा एक कोर्स मी तुमच्यासाठी घेऊन येईल जो सगळ्यांना जॉईन करता येईल. वेळोवेळी त्याच्यावरती मी तुमच्या परीक्षासुद्धा घेईल, कन्सेप्ट क्लिअर करून देईल, व्यवस्थित समजावून सांगेल, त्याच्यावरती छान अशा PDF बनवून मी तुम्हाला देईल. सोप्या मराठी भाषेमध्ये त्या PDF असतील, त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन पण असेल, त्याच्यामध्ये सुबक आकृत्या असतील, त्याच्यामध्ये गतवर्षीचे प्रश्न असतील आणि त्याच्यामध्ये संभाव्य प्रश्न असतील. सगळ्यांना क्लिअर? सामान्य विज्ञानासाठी. यानंतर तुम्हाला रेफरन्स बुक काय काय वाचली पाहिजेत. भस्के सरांचं पुस्तक आहे, कोलते सरांचं पुस्तक आहे, याशिवाय ज्ञानदीप प्रकाशनाचं पुस्तक आहे. आम्ही सुद्धा ट्राय करतो आहे की आम्हाला जर एखादं पुस्तक मला लॉन्च करता आलं तर येणाऱ्या वर्षामध्ये आपण ते तुमच्यासाठी आणूया. पण या रेफरन्स बुकपेक्षाही हे तुम्हाला फक्त तुम्हाला रेफरन्ससाठी ठेवायचे आहेत. जी पण सामान्य विज्ञानाची पुस्तकं आहे, मी तुम्हाला वारंवार सांगते की तुम्हाला सामान्य विज्ञानाचा जो अभ्यास आहे ते वर्ग 5वी ते वर्ग 12वीपर्यंतचे जर पुस्तकं तुम्ही एकदम चांगली केलीत. आता चांगली म्हणजे काही सगळं पाठ करत बसायचं नाही आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यातनं आपल्याला चार्ट्स पाठ करायचे आहेत, त्यातनं आपल्याला सायंटिस्ट लक्षात ठेवायचे आहेत, त्यातनं आपल्याला डेज करायचे आहेत. हा महत्त्वाचा भाग आपल्याला त्यातनं करायचा आहे. बाकी जो कन्सेप्च्युअल पार्ट आहे तो स्वतः मी चॅनलवर येणार आहे आणि मी तो स्वतः तुम्हाला शिकवणार आहे. क्लिअर बेटा? येस अश्विनी, बरेच आकाश, कामिनी, अश्विनी हे आपले GDC सर जॉईन झाले आहेत. सर धन्यवाद. गणेश डी चव्हाण सर आपल्या क्लासला जॉईन झाले आहेत. सर तुमचं स्वागत आहे. तर तुमची बऱ्याच दिवसांची इच्छा होती. तुम्ही मला म्हणत होते की मॅडम तुम्ही केव्हा चॅनलवर येता, किती वेळ लावताय तुम्ही चॅनलवर यायला. तर दादा आहेत ते माझे, मी त्यांना भरभरून दादा म्हणत असते. गणेश डी चव्हाण सर आलेले आहेत आपल्या चॅनलवरती, त्यांचं सगळ्यांनी स्वागत करा. तर गणेश सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. दोन असे चॅनल ज्यांनी गेल्या 2 वर्षापासनं संपूर्ण डिओशन पूर्ण डेडिकेशन देऊन मुलांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत. अतिशय चांगलं असं काम GDC सरांचं, याशिवाय आपल्या सोनी मॅडमचं, आणि खूप डेडिकेशननी प्रामाणिकपणे दोन्ही चॅनल तुमच्यासाठी काम करत आहेत. दादाच मला बऱ्याच दिवसांपासून म्हणत होते की ताई तुम्ही चॅनलवर या. तर दादा तुमच्या इच्छेला मान देऊन असं म्हणा की विद्यार्थ्यांना की मी तुमच्याचमुळे चॅनलवरती परत आली आहे असं म्हणावं लागेल. तर धन्यवाद गणेश सर जॉईन केल्याबद्दल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. येस, तर अशा पद्धतीनं तुम्ही अरुण कदम सरांचं पुस्तक वाचू शकता. याशिवाय सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे, ते सुद्धा तुम्ही तुमच्या रेफरन्ससाठी घेऊ शकता सायन्समध्ये. आणि याशिवाय जे ल्युसेंटचं सायन्सचं बुक आहे, ते तुम्ही रेफरन्ससाठी घेऊ शकता. याशिवाय तुम्हाला जे फिजिक्सचे न्यूमरिकल्स आहेत ते सुद्धा स्टेट बोर्ड टेक्स्टबुक्समधनं सोडवायचे आहेत. जे फिजिक्सचे न्यूमरिकल्स आहेत ते सुद्धा तुम्हाला स्टेट बोर्ड टेक्स्टबुकचा खूप जास्त फायदा होईल समजून घेण्यासाठी. त्याच्यामध्ये अनेक न्यूमरिकल्स दिलेली आहेत. बिलकुल धास्ती घेऊ नका. कशा पद्धतीनं आपल्याला ते सुद्धा वर्कआउट करता येईल त्याच्यावर पण प्रयत्न आपण 100% करतो आहे. ते सुद्धा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. हे झालं सामान्य विज्ञानामध्ये आपण कुठली कुठली पुस्तकं वाचू शकतो. सर पुढल्या वर्षीसाठीची जी विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी ही बुकची स्ट्रॅटेजीचं हे हे आपण लेक्चर घेतो आहे. ज्या मुलांना आता परीक्षा द्यायची आहे सर, ज्यांची परीक्षा अगदी तोंडावरती आहे, 1 महिन्यानी आणि 2 महिन्यांनी ज्यांना परीक्षेला सामोरे जायचं आहे, त्या मुलांनी मात्र जी पुस्तकं आधीपासनं वाचत आहेत तीच पुस्तकं त्यांनी उजळणी करावी, त्याच पुस्तकांची आणि प्रश्नांचा सराव करावा असं मी त्यांना म्हटलेलं आहे. बरोबर आहे का सर?
बिल्कुल रेगुलर लेक्चर घेते मला तशा प्रकारच्या बऱ्याच लोकांनी म्हटलेलं आहे की मॅडम हे लेक्चर्स तुम्ही कंटिन्यू ठेवात म्हणून. ओके बघा, आता इकॉनॉमिक्ससाठी आपण काय काय वाचू शकतो, तर इकॉनॉमिक्ससाठी देसले सरांचं जे पुस्तक आहे ते आपण वाचतो, किरण देसले सरांचं. बरोबर आहे सर, किरण देसले सरांचं पुस्तक आपण इकॉनॉमिक्ससाठी वाचतो. याच्यामध्ये पार्ट वन आणि पार्ट टू अशी दोन पुस्तकं आहे, इकॉनॉमिक्स आणि डेव्हलपमेंट. तर तुम्हाला प्रीसाठी जे वाचायचं आहे ते वाचायचं आहे पार्ट वन. याशिवाय तुम्ही इकॉनॉमिक्ससाठी जे सगळ्यात चांगलं पुस्तक म्हणजे अगदी नोट्सच्या स्वरूपामध्ये आणि मोजक्या गोष्टी ज्याच्यामध्ये कव्हर केल्या आहेत असं भगीरथ प्रकाशनचं रंजन कोळंबे सरांचं पुस्तकसुद्धा बेस्ट आहे. सर तुम्हाला पण जर काही पुस्तकं मुलांना सुचवायची असेल तर तुम्ही सुचवू शकता. तर इकॉनॉमिक्ससाठी रंजन कोळंबे सरांचं भगीरथ प्रकाशनचं पुस्तकसुद्धा छान आहे. याशिवाय 11वीचं जे NCERTचं पुस्तक आहे ते सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी तुम्हाला रेफर करता येईल. इंडियन पॉलिटीसाठी एम लक्ष्मीकांत हे पुस्तक आता मराठी अनुवादित सुद्धा आहे. माझा आवाज येतोय का रे? आवाज ब्रेक होतोय का? आवाज ब्रेक झाला की मुलं, मराठी अनुवादित सुद्धा पुस्तक आहे, ते पण तुम्ही रेफर करू शकता. याशिवाय ज्या मुलांनी भगीरथ प्रकाशनचं रंजन कोळंबे सरांचं जे पुस्तक आहे ते सुद्धा वाचू शकता इंडियन पॉलिटीसाठी. त्यामध्ये नोट्सच्या रूपामध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये सगळं काही दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता. कालच आपण नोट्स कशा बनवायच्या यावरती लेक्चर घेतलं होतं. बरीच लोकं होती त्या लेक्चरला, पण टेक्निकल एरर आल्यामुळे बऱ्याच लोकांनी नंतर अनअकॅडमीवरती मला जॉईन केलं होतं. काहीही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता लेक्चरच्या दरम्यान, लाईव्ह लेक्चरच्या दरम्यान तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. पॉलिटी आपण पाहिलं, पॉलिटीसाठी किंवा पॉलिटीचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी जुनं स्टेट बोर्ड टेक्स्टबुकमधलं 12वी राज्यशास्त्राचं पुस्तकसुद्धा तुम्ही सुरुवातीला बेसिकसाठी वाचून घ्या. स्टेट बोर्ड टेक्स्टबुक हे अतिशयच आवश्यक आहे. याच पद्धतीनं साऊंड इज ओके. ओके, तर स्टेट बोर्ड टेक्स्टबुकचे जे पुस्तकं आहेत ती तुम्हाला वाचायची आहे. यासाठी तुम्ही 12वी राज्यशास्त्राचं पुस्तक अभ्यास सुरू करण्यापूर्वी हे पुस्तकसुद्धा तुम्ही रेफरन्ससाठी घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला थोडं पॉलिटी समजायला मदत होऊ शकते. कन्सेप्च्युअल पार्टसाठी किंवा गायडन्ससाठी आमची टीम तुमच्यासोबत राहणारच आहे. ओके, तर GDC सरसुद्धा एक पुस्तक तुम्हाला सुचवित आहे, के सागर पब्लिकेशनचं अर्थशास्त्र लेखक पोलीस उपनिरीक्षक गायकवाड सर असं सर म्हणत आहेत. NCERTचं भारत एवं विश्व का भूगोल हे जागृतीचं पुस्तक हे पण रेफर करू शकता. पण मी जागृतीसाठी असं सजेस्ट करेल की बघा, ऐकतात सगळे? हो, एक किमान मला हो म्हणा, म्हणजे तुमच्या जेवढ्या फास्ट कमेंट येतील. बिलकुल बरोबर बोललीस तू की जो अनुवादित भाग आहे कामिनी एम लक्ष्मीकांतचा तो मुलांना जरा जड जातो. अगदी बरोबर बोललीस तू. पण एकदा जर कन्सेप्च्युअली ते कोणी तुम्हाला शिकवलं असेल, समजवून सांगितलं असेल, त्याच्यानंतर मात्र ते समजून घेणं कठीण जाणार नाही. आणि जर खरंच तुम्हाला तो भाग समजणं कठीण जात असेल तर तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तकसुद्धा चांगलं आहे, तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचायला घेऊ शकता. येस, थँक्यू सो मच. हो, जातं कठीण जातं तर जातं. भाषा जरा ती मराठी लँग्वेज थोडी कठीण आहे, मग त्याच्यासाठी आपण रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचू शकतो. नाही, जिथे तुम्ही योग्य आहात तिथे तुम्ही योग्य आहात. तुम्हाला जेही मार्गदर्शन मिळेल अगदी प्रामाणिकपणे मिळेल. इथे कुठलाही हेतू नसेल की पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीचं पुस्तक आपल्याला सांगायचं आहे, हा हेतू नसेल. तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच सांगण्यात येईल. इवन मी हे पण म्हणते की सध्या पुस्तकं बदलवू नका, कारण परीक्षा अगदी समोरच येऊन ठेपलेली आहे. तर जी पुस्तकं तुम्ही वाचलेली आहेत त्याच पुस्तकांची तुम्हाला वारंवार उजळणी करणं अगत्याचं आहे. येस कामिनी, मी ओळखते नावांनी, तुम्हाला माहिती आहे. तर कामिनी माझी अनअकॅडमीची स्टुडंट आहे. बरेच लोक यूट्यूबवरून अनअकॅडमीवरती आलीत आणि काही लोक अनअकॅडमीवरून यूट्यूबवर आली, असं सुरू आहे. बघा, जागृतीसाठी तुम्हाला काय करायचं आहे रे? माझा आवाज येतोय सगळ्यांना? ॲटलास घ्यायचा आहे.
ॲटलास घ्यायचा आहे, मग हा ॲटलास तुम्ही ऑक्सफर्डचा घ्या किंवा सौदी सरांचा घ्या, पण जागृफीचा अभ्यास तुम्ही कुठनेही करा, जागृफीचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे ॲटलास असला पाहिजे. याशिवाय मी मुलांना नेहमी म्हणते की जागृफीशी संबंधित मॅप्स तुमच्याकडे असले पाहिजेत. कळतंय? मग या मॅप्समध्ये कुठले कुठले मॅप? महाराष्ट्राचा मॅप, भारताचा मॅप, जगाचा नकाशा, जर तुम्ही प्रीसाठी तयारी करत असणार. मग आता काय करायचं आहे रे, जेव्हा आपण महाराष्ट्रातल्या नद्या अभ्यासतो तर आपल्याला त्याच नद्या त्या मॅपमध्ये काढून बघायच्या आहेत. आणि वर्ग 4 ते 12 पर्यंतची पुस्तकं जर चांगली केली हे इनफ आहे. तुम्हाला दुसरी कुठली पुस्तकं वाचावी पण लागणार नाही, पण तरीसुद्धा रेफरन्ससाठी तुम्हाला काही पुस्तकं जवळ ठेवावी लागतील. जसं की सौदी सरांचं पुस्तक, हे तुम्हाला वाचायचे. महाराष्ट्राच्या भूगोलसाठी वाळीखे सरांचं पुस्तक, हे तुम्हाला वाचायचं आहे. जागृफीसाठी स्टेट बोर्ड टेक्स्टबुक, हे जसं सायन्ससाठी तसंच जागृफीसाठी सुद्धा स्टेट बोर्ड टेक्स्टबुक, आपली बायबल, आपली गीता, आपलं कुराण, आपला धर्मग्रंथ असं तुम्ही समजायचं, हे वाचायचं. आता सर्वात मोठा भाग येतो हिस्ट्रीचा. मी स्वतः हिस्ट्री शिकवते म्हणून तुम्हाला सांगते, बरेच लोक असं म्हणतात की हिस्ट्रीमध्ये इनपुट खूप द्यावं लागतं पण त्यामधनं आपल्याला आउटपुट कमी मिळतं असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. आता हिस्ट्रीमध्ये जर तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करत असणार तर तुम्हाला प्राचीन भारत अभ्यासायचा आहे, बरोबर? तुम्हाला मध्ययुगीन भारत अभ्यासायचा आहे, तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास करायचा आहे, तुम्हाला आधुनिक भारत वाचायचा आहे, तुम्हाला समाज सुधारक अभ्यासायचे आहेत. याशिवाय तुम्हाला स्वातंत्र्योत्तर भारत पण करायचा आहे. अबब मॅडम एवढं वाचायचं आहे का? अरे बिलकुल नाही. ऐका, प्राचीन भारतामध्ये इतके कमी टॉपिक आहेत आणि नेहमी कधी बुद्धिझमवर प्रश्न आला तर पुढल्या वर्षी सम्राट अशोकांवरती येईल असं जवळपास पेपरचं पॅटर्न असतं. प्राचीन भारतामध्ये आहेच काय? हडप्पा संस्कृती, वैदिक संस्कृती, जैनिझम, बुद्धिझम, जैनिझम, बुद्धिझम आणि महाजन पदे एवढा भाग तुम्ही सोबत करू शकता. मौर्य डिनॅस्टी आणि त्याच्यानंतर गुप्ता डिनॅस्टी. मग यासोबतच तुम्हाला ज्यावेळी मौर्य डिनॅस्टी होती, महाराष्ट्रामध्ये सातवाहन, वाकाटक यांची जी राज्य होती ती अभ्यासायची आहे. प्राचीन भारत होऊन जातो, फार मोठा सिलॅबस नाही आहे. मध्ययुगीन कालखंडावरती फार कमी प्रश्न असतात प्राचीन भारताच्या तुलनेमध्ये. यामध्ये तुम्हाला काही घराणी करायची आहे, मुघल करायचे आहेत, मराठे करायचे आहेत, खिलजी घराणं करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला शेरशाह सुरीचं कार्य बघायचं आहे. मध्ययुगीन कालखंडाचा भागसुद्धा फारच थोडा आहे, तोसुद्धा तुम्हाला वेगवेगळी पुस्तकं आहे. जसं की मी तुम्हाला सांगते, के सागर पब्लिकेशनचं पुस्तक आहे, युनिक अकॅडमीचं पुस्तक आहे, ज्ञानदीप प्रकाशनाचं पुस्तक आहे. याही आधी मी तुम्हाला म्हणेल, बेसिकच्या तयारीसाठी परत एकदा इतिहासामध्ये सुद्धा तुम्हाला स्टेट बोर्ड टेक्स्टबुक शिवाय पर्याय नाही. स्टेट बोर्ड टेक्स्टबुक वाचल्याशिवाय रेफरन्स बुक एवढी चांगली समजत नाही असं वाटतं, किती कठीण आहे. आणि जर तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करताय तर मी असं म्हणेल की तुम्ही प्राचीनपासून सुरू करा, तसंही तुम्ही मुख्य परीक्षेपासूनच तयारी सुरू करत असतात. येस येस, कंबाईनसाठी पण घेते. नाही आता इथेच तुम्हाला सांगते की जास्त फरकच नाही आहे. इकडे आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलाला वेटेज द्यायचं आहे आणि आपल्याला कंबाईनमध्ये इकडे महाराष्ट्राचा इतिहास करायचा आहे. मग महाराष्ट्राचा इतिहास हा अनुषंगानं राज्यसेवा मेनला पण येतोच की, है ना? तर राज्यसेवा मुख्य परीक्षेला सुद्धा महाराष्ट्राचा इतिहास वाचावाच लागतो. मग महाराष्ट्राचा इतिहास वाचण्यासाठी 2 पुस्तकं तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. गाठाळ सरांचं पुस्तक आहे, कठारे सरांचं पुस्तक आहे,
ज्ञानदीप प्रकाशनाचं समाज सुधारकांचं पुस्तक आहे आणि मजा येते ही सगळी पुस्तकं वाचताना. ज्यावेळी आपण महाराष्ट्राचा इतिहास वाचत असतो त्याचवेळी आधुनिक भारताचा इतिहास आपला अलगदपणे होत असतो. आधुनिक भारताच्या इतिहासासाठी तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक रेफर करू शकता. याला कारण पण तसंच आहे की ज्यावेळी तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास समाधान महाजनमधून वाचता त्यावेळी काय होतं रे की तुम्हाला एक पॅरलल स्ट्रक्चर म्हणजे जेव्हा गांधी युगामध्ये गांधीजी असहकार चळवळीमध्ये काय करत होते तर त्याचवेळी आपल्या महाराष्ट्रात काय चालू होतं ते लक्षात येतं. आणि आपल्या सिलॅबसमध्ये लिहिलंच आहे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित, तर आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास खूप चांगला माहीत असावा कंबाईनच्या परीक्षेसाठी किंवा एम पी एस सी मेन्समध्ये हे अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या इतिहासावरती ट्रिमेंडस प्रश्न आयोगाकडनं विचारले जातात त्यामुळे आधुनिक भारताचा इतिहास वाचताना तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक किंवा कोळंबे सरांचं पुस्तक वाचू शकता. त्याच्यामध्ये तुमचा ॲनालिटिकल स्टडी होतो. याशिवाय समाज सुधारकांसाठी तुम्ही ज्ञानदीप प्रकाशन आहे किंवा असं म्हणत चालली आहे मी ग्रोवर इज द बेस्ट बुक. म्हणजे मला जे आवडतं फक्त तुम्हाला ग्रोवर कसं वाचायचं आहे ते कळलं पाहिजे. त्याच्यामध्ये काही इतिहास संशोधकांची मतं असतात ती तुम्ही गहाळ करू शकता. एकदा कन्सेप्च्युअल पार्ट त्या ग्रोवर पुस्तकामधला जर कळला तर त्याच्यानंतर ग्रोवरसारखं चांगलं पुस्तक नाही आहे. एक्सलंट बुक आहे. शिवाय एम पी एस सी प्रीचा जो बदललेला सिलॅबस आहे आता तो यू पी एस सीला इक्विवॅलंट केल्यामुळे तुम्हाला ग्रोवर वाचायला लागेल. बघा मी ग्रोवरवरती तुमचे क्लासेस घेईल. बिलकुल मी तेच म्हणणार होती आता मच्छिंद्र की मी ग्रोवर या पुस्तकावरती सुद्धा तुमचे क्लासेस घेण्यास इच्छुक आहे. जर ग्रोवरचे हे क्लासेस घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटायला लागलं की आता मला पुस्तक सोपं जातं आहे मग तुम्ही ग्रोवर वाचणं चालू करा. शिवाय त्याच्याशी संबंधित ज्या नोट्स आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देणार आहे. काय आहे माझं टेलिग्राम चॅनल? तर आपलं टेलिग्राम दोन चॅनल आहे ज्याच्यावर तुम्ही आत्ताही गेले तर तुम्हाला अनेक वेगवेगळ्या नोट्स मिळतील. एन्व्हायरमेंटचे जवळपास 100 प्रश्न मी आत्ता टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहेत तुम्ही जाऊन बघू शकता. एम पी एस सी लक्ष एक चॅनल आहे आणि दुसरं जे माझ्या नावाशी संबंधित डी आर म्हणजे डॉक्टर प्रीती राऊत. थोडीशी ओळख करून देते जे मुलं मला पहिल्यांदा बघत आहेत. बाय प्रोफेशन आय एम अ डेंटिस्ट म्हणजे मी दंतशल्य चिकित्सक आहे. याशिवाय माझं एम ए हिस्ट्री झालेलं आहे आणि आत्ता मी एल एल बी करते आहे. गुड मॉर्निंग मिझाउद्दीन. तर हे माझं छोटंसं प्रोफाईल आहे. याच्यामध्ये तुम्ही माझे दोन टेलिग्राम चॅनल आहे यांना तुम्ही जॉईन करू शकता. हे टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर जे काही मी यूट्यूबवर शिकवणार आहे याच्या पुढे याच्या नोट्स मी तुम्हाला टेलिग्रामवर देत जाणार आहे. येस मराठी आवृत्ती आहे बेटा ग्रोवरची आणि खूप चांगली आहे. ती समजायला कठीण नाही. मराठी आवृत्ती आहे, अतिशय चांगली आहे आणि घेणार इथेच एम पी एस सी लक्ष या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा माझे क्लासेस होणार आहे. याशिवाय मी अनअकॅडमीवरती पण शिकवते. अनअकॅडमीवरतीसुद्धा माझे क्लासेस होतात. तिथेसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. मॉडर्न हिस्ट्रीसाठी तू विचारलं होतं मी घेऊनच आली आहे बी एल ग्रोवर आणि बेल्लेकर. पण जे मराठी पुस्तक आहे ना ते असं दिसत नाही, ते असं दिसतं. ते हिरव्या रंगाचं त्याचं कवर आहे आणि बी एल ग्रोवर अँड बेल्लेकर असं त्या पुस्तकाचं नाव आहे. ते तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये 1707 नंतर म्हणजे मुघलांचा राज झाल्यानंतर, मुघल सत्तेचा राज झाल्यानंतर जो आधुनिक भारताचा इतिहास आहे तो अभ्यासला आहे. तो अगदी गोष्टीच्या स्वरूपात आणि जितका चांगला सांगता येईल मी लवकरच तुमच्यासाठी क्लासेस घेऊन येणार आहे. त्याआधी फक्त येणाऱ्या परीक्षेची एक स्ट्रॅटजी घ्यावी लागेल की नाही. किती लोकं कंबाईनच्या परीक्षेसाठी तयारी करत आहे? तर जी मुलं कंबाईनच्या परीक्षेसाठी तयारी